अजूनपर्यंत नाव राशन कार्ड वरून उतरलं नाही. ती तुम्हाला अजिबात नाही बघ. आमच्या छोटीसाठी, ऋषालीसाठी, आमच्या सर्वांच्या खुशीसाठी तुम्ही सर्वांनी इतकी मेहनत केली. हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर माझं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितम अली ब्लॉग तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चरमध्ये. सो गाईज, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल का आईला बाबांनी काय हाणलेलं आणि काय काय नाही. सो आता मी गाईज चाललेलो आहे केवणी दिव्याला, आपल्या चिंटी दीदीला झालेली आहे मुलगी. सो दीदी, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मी थोडासा रागात आहे, दीदीने मला सांगितलं नाही, सगळ्यांना सांगितलं पण मला नाही सांगितलं, म्हणून मी दीदीसोबत जरा रागवलेलो आहे. सो याचा बदला आज घेऊ. जाऊ दे आता. माझ्या भांजीने मला काही केलेलं नाही आहे, मी मामा झालो ना आता, म्हणून त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. मग दीदीने मला काही केलं नाही, पण दीदी चिंटी दीदीचा बदला बरोबर घेईन मी. सो चला आता मी इथून जाणार आहे मानकुलीला, तिथून केक घेणार आहे, मग तिकडे जाणार आहेत. आता आज दीदीला हॉस्पिटलमधून घरी आणणार आहेत. सो चला आता मी निघतो, मी एकटाच आहे आता, माझ्यासोबत कोणीच नाही आहे. सो चला आता जाऊया. जास्त आता गाडी चालवायला लागेल, जास्त बोलून बोलायचं नसतो गाडी चालवताना, बोलायचं असतं समोर लक्ष होती कॅमेरा त्याला असं बोलू शकतो. सो चला आता आपण जाऊया. सो गाईज बघा, आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि बघा दीदीवरती मी रागावलेलो, दीदीने मला सांगितलं आणि तरी त्याला माहिती पडून तो आला नाही. मला माहिती पडलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री 10 वाजता. तिसरा दिवस, 5 दिवस होती मी हॉस्पिटल मध्ये, तरी तो मला माहितीच नाही. तुझ्या मोठ्या भावाने मला काही सांगितलंच नाही. हमरी काही गलतीच नाही आहे. आता रोज आहे नक्की, म्हणजे भटल्याशी रोजचा आहे तुला. ती पण हा बोलते माई. आणि बघा आपले भाऊ पण आहेत. काय भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू व्हेरी मच. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू, थँक यू. आणि हा सगळ्यात छोटा मामा बनलेला आहे, तो आपला ब्लॉगर मामा आहे. आणि गाईज दीदी, परत एकदा तुला मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुला सुद्धा, तू पण छोटासा मामा बनलेला आहे, छोटासा. सबसे छोटा सक्षम मामा. हम तो अभी तो बहुत बड़े है ना भाऊ, क्या हमको डायरेक्ट छोटा बना दिया. मग भाऊ, आता आपण कुठे बसायचा? तुम्ही जिथे सांगणार तिथे बसूया. पहिला तर सर्वात घरात जाऊन बसूया. ओके, पहिल्या दीदीला जरा आमच्या चालता फिरता होऊ दे, मग आपण दीदीला घेऊन जाऊ. बरोबर आहे का नाही? मला तंदुरी खाता येईल तेव्हा तुम्ही तंदुरी खा. अच्छा, ओके, मग ठीक आहे. मग आता आम्ही दररोज व्हिडिओ कॉल करून तुम्हाला दाखवणार. बघा भाऊ सगळी गाडी पण किती डेकोरेट केलेली आहे.
या या खुशी तो देखो ये दीदी पचल देव देवी आपली माझी भांजी आलेली आहे घरात आणि भाऊ तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं दीदी सगळं केलं सुंदर एकदम सुंदर आणि इतकं मस्त केलेलं आहे ना सर्वांनी की सर्व मावशींना क्रेडिट जातो हा आणि मस्त एकदम छान केलं सर्व सर्व घरवाल्यांना क्रेडिट नसतं द्यायचं बाहेरवाल्यांना क्रेडिट द्यायचं असतं बरोबर आहे का ना इतकं छान केलेलं आहे खरंच मन मस्त आहे मस्त खूप मला पण खूप छान आवडला मला आणि बघा तिथे माझी नजर गेलेली आहे केदार दादा आणि दीदी बघा कसे दिसतात तिथे वरती सो गाईज आता आपण केक कापून घेऊया आणि गाईज बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल सो गाईज बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो सो गाईज बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे दीदी मी काय सांगतो घरच्यांना कधी क्रेडिट मिळत नाही एवढं लक्षात ठेव सगळे दीदी सगळं मेहनत केली तुम्ही काय मेहनत नाही केली बरोबर ना त्याला लास्ट त्याने लपल्या तुझ्या मागे केदार दादानी माहिती हो ना तुला वाटते यांचे रोल यांचे भांडी कसत नाही त्यांना ते बघ पलाला ते बघ जेल्या ओके बॉस सो गाईज बघा सो गाईज बघा बिचारीला यावेळी रडवलेलं आहे कशाला रडवता बिचारी आवड ती शाळा टाकून दीदीला बघाल तुम्ही तिला लरवता हा तुम्ही तिला लरवता कला हे असली बघा असली बा सो चला गायचं आपण केक कापूया सेलिब्रेशन बस कपला आवरत आई बाबा भाऊ मामा नका बोलू नये तिकडे लगे भांडणं होतील रातचे हा मी सगळा केला ना केक त्याला पहिले बरवला
मिनी एक घंटा असत कॅमेरा ठेवला एक घंटा हालचाल नाही त्यांच्या. हा माझ्या त्यावर स्टोरेज एक घंटा चालू राहील कॅमेरा. सो गाईज आता वाजले आणि आम्ही डोकरी माणसं आहोत तर आम्ही चहा पिता. मॅडम तुम्ही चहा पिता का? चा चा मॅडम काही पिऊ शकत नाही आणि ते तुम्हाला भेटणार पण नाहीये. आणि गाईज आपण काय खायला जाणार आहोत? तंदुरी केएफसी. सो गाईज आता आम्ही खायला जाणार आहोत केएफसी. सो गाईज आता आम्ही खायला जाणार आहोत केएफसी. कोण कोण येणार आहे? हात वरते करा. एक मिनिट इधर छोटी बच्ची आहे ना तू आज. सो गाईज थांबा एक मिनिट. भाऊ आता तुम्हाला मुलगी झाली म्हणजे माझी माझी बहीण म्हणजे एक प्रकार बाची मग बहीणच ना ती एक. सो आणि तुम्ही आम्हाला खुशी खुशी 50-50 हजार दिले तर आम्ही काहीच लाजू नाही. आम्ही बिंदास घेऊ खुशी खुशी. तुम्ही जेवून जा मी जाऊन येते गाडी घेऊन जेवून पार्टी कधी जिल्हा म्हणजे ते आम्ही 50,000 रुपये देऊ ते फिक्स मध्ये बी टाकू मग ते आमचं आम्हालाच पैसे द्या. आमचं आम्हालाच पैसे द्या. गद्दारी करवे बघा भाऊला. अभी तो छोटी आहे ना भाऊ. आणि भाऊला एक खास आमंत्रण भेटलेलं आहे जेवढ्या शिवस जाऊ नये. बरोबर आहे ना? जावाय जेवढ्या शिवस कसं पाठवायचं आपण? आणि भाऊला उपवास नसेल ना? आज उपवास आहे मंडे. अच्छा ती चालली. मी येणार आहे 3 महिने. व्हेजिटेरियन आहे बेटा. दीदी की खुशी में? दीदी की खुशी. ओके. और बायको के गम में व्रत रखा था क्या? अच्छा ओके. ओके ओके. सो गाईज बघा सप्रम भेट कुठून आली मला पण नाही माहिती. नाही गाईज केदार दादा आणि मी आम्ही दोघावी दीदीला मिळून सप्रम भेट दिली आहे भाऊ आणि दीदीला. दीदी कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. इधर से कब इधर जाने का वो बताओ पहले. पार्टी कब मिलेगा? पण तो प्रश्न कुठं अटकते माहितीये का? मी ठीक झाल्यावरती असं नाही. काही नाही मग जिजूकडनं मागायला लागला. हा भाऊकडनं. भाऊ पण तेच सांगतात. भाऊ सांगते माझा 3 महिने उपवास आहे तर बोलते. आमच्या छोटीसाठी ऋषालीसाठी आमच्या सर्वांच्या खुशीसाठी तुम्ही सर्वांनी इतकी मेहनत केली. प्रत्येकाचे आभार व्यक्त नाही करत आहे पण सर्वांना सांगतो प्रेमाने थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पार्टी कधी? आणि पार्टीचा खरा हकदार आणि मानकरी आहे ऋषाली केसरीनाथ. ठीक आहे. जिचं अजूनपर्यंत नाव राशन कार्ड वरून उतरलेलं नाही ती तुम्हाला पार्टी देणार आहे या होलीला. जिजूच्या क्रेडिट कार्ड या होलीला. बघा या होलीला. या होलीला रेकॉर्ड बघा. आम्ही कधीच नाही बोलू. आम्ही आता पण रेडी आहेत. बघ गद्दारी गद्दारी दीदी या सोबते म्हणजे तो दिवस आमचा आता राहते तर काय बोलायचं. गलत बात आहे. बहुत गलत बात आहे. ताज हॉटेलमध्ये चालेल. फुलं काही सर्व झालेलं आहे. पार्टी आता आपल्याला हुल्ला भेटणार आहे. आता बारसा कधी आहे? नामकरण हा 6 महिन्यात. मग तुम्ही नाव बिव काय असं विशेष ठरवलंय का? आम्हाला फर्स्ट जे जेच ना जे भाऊचा झाले. सो गाईज आता आमचा कार्यक्रम अटकलेला आहे आणि दीदीचा वेलकम झालेला आहे सर्व झालेला आहे.
गाइस तुम्हाला हॉल मध्ये नसेल दाखवलं तर परत एकदा दाखवतो बघा किती छान पावलं काढले आहेत. तुम्ही किती वाजल्यापासून करत होते? सकाळी 5 वाजल्यापासून फ्लावर्स आणले, फुलं आणले दादरवरून. दादरवर इथून ट्रेन ला गेले का गाडी? गाडी गाडी नाही गेलेला. मग 11 वाजेपासून हे चालू आहे. ओके 11 सो गाईज बघा आता आम्हाला दीदीनी दिलेला आहे पिझ्झा 1 बाईट वेज ची आणि चिकनच्या असते अख्खा उचकून घेतला असता. पिझ्झा खाता का तुम्ही मॅडम? पिझ्झा तुम्हाला दाखवून दाखवून खाणार आता आम्ही. नाही असं अजिबात त्यांना बहिणीचं शाप खावं लागते अजिबात नाही बा. एकदम चुकीचं एकदम चुकीचं. हे नको आहे प्लीज प्लीज नको. अरे माझ्या साईने काय केलं, अर्धी कोल्ड्रिंक घेऊन आलं माझ्या समोर, कोल्ड्रिंक ते पण थम्सअप. एक नंबर लागते गाईज पिझ्झा, एक नंबर एक नंबर. चला गाईज आता मी निघतो. चला दीदी टाटा येऊ आता मी बघायला येऊ दीदीला. तुला नाही बघायला येणार, मी माझ्या भांजीला बघायला. तुझी भांजी विसरून जाईल. छोटा मामा कुठे? नाही आम्ही टीव्ही वरती दिसतो. आम्ही कसे विसरू? आम्ही आता मीडिया पर्सन झालेलो आहे ना, एकदम युट्यूबर. चला टाटा बाय बाय. लवकरच 10K ची पार्टी आपण म्हणूया. होतील लवकरच. कधी होतात? 1 महिना होतात, 2 महिने होतात, 2 दिवसांनी होतात, काय माहिती? काय माहिती आता श्रीच्या पायगुणाने लवकर पण होऊ शकतात. ओके सो चला गाईज आता आपण जाऊया घरी. चला टाटा बाय बाय. सावकाश गाडीतन दरवाजा उघडू नये. ओके चला गाईज आता आपण जाऊया घरी. चल केलं होतं टाटा. चल चल चल. सो चला आता. नाही मी एकटाच आहे, कोणी जोडीला असता. आई कालोक झुला काही डायरेक्ट. सो चला आता गाईज आपण जाऊया आता.